किल्ले रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। राजसदरेसमोर शिवकालीन राजदरबार साकारला जातो। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी चलनात आणलेल्या आणि महाराजांची तुला झाली होती त्या नाण्यांमधील 350 सुवर्ण होऊन पहिल्यांदाच रायगड किल्ल्यावर आणण्यात येणार आहे। यंदा रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे। शिवराज्याभिषेक उत्साह साजरा करणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी दिली आहे। या सोहळ्याला लाखो लोक येणार असून गडावर जाताना शिवभक्तांना अडवू नका, शिवभक्तांना अडवल्यास वेगळा परिणाम होईल असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी पोलिसांना दिला। पुण्यातल्या संचेती पुलावरची स्टंटबाजी अखेर संपली। शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या तरुणाला अग्निशमन दलाने खाली उतरवलं। तब्बल 4 तास त्यांना सर्वांना वेठीला धरलं होतं। रोज नवे डाएट, टेंशन घेऊन आयुष्यच कडू झालंय। नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। आपण जीव देणार नव्हतो तर प्रशासनाला धडा शिकवायचा होता असं त्यांनी खाली उतरल्यावर सांगितलं। बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी अंबरनाथच्या एका बकऱ्याची किंमत तब्बल 1,12,00,000 रुपये लावण्यात आली आहे। अंबरनाथ शहरातील जुना भेंडी पाड्यातील शकील शेख यांच्या या बकऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर उर्दूमध्ये अल्लाह आणि मोहम्मद असं नाव आहे, त्यामुळे हा बकरा सध्या आकर्षणाचा विषय ठरला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी अंथरुणाला खेळलेल्या सोलापूरच्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाच्या मदतीला ते धावून गेलेत। एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर हे अंथरुणाला खेळले। औषधोपचाराच्या मदतीसाठी त्यांनी आर्त हाक दिली होती। शिंदेंनी थेट या शिवसैनिकाला व्हिडिओ कॉल केला। जालन्यात रस्त्यावर चक्क पॉलिथीन अंथरून त्यावर डांबरीकरण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पोखरी कर्जत रस्त्याचं काम सुरू आहे। या कामात ठेकेदारांना डांबराच्या थराच्या खाली चक्क पॉलिथीन अंथरल्याचं समोर आलंय। नागरिकांनी या रस्त्याची पोलखोल केली आहे। यवतमाळमध्ये बोगस सर्टिफिकेट प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक झाली आहे। नवनाथ शहाजी कदम असं या आरोपीचं नाव आहे, तो पेशाने शिक्षक आहे। यवतमाळ जिल्ह्यात चालक आणि पोलीस शिपाई पदाच्या 244 जागांसाठी भरती झाली होती। या भरती प्रक्रियेत बोगस सर्टिफिकेट दिल्याचं उघड झालंय। ठाकरे गटातले अनेक जण आपल्या संपर्कात आहेत असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। ठाकरे गटात मोठा असंतोष आहे असं ते म्हणाले। फडणवीस यांनी या निमित्तानं ठाकरे गटाला पुन्हा एकदा डिवचलंय, त्यावर भाजपमध्येच मंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत असंतोष असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावलाय। मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणांनी आज कोर्टात हजेरी लावली, मात्र सुनावणीला उशिरा पोहोचल्यानं सत्र न्यायालयानं राणांना चांगलंच सुनावलं। मागच्या सुनावणीवेळी गैरहजेरीमुळे राणांच्या वकिलांनी लेखी हमी दिली होती, नाहीतर कोर्ट वॉरंट बजावणार होतं, त्यामुळे नवनीत राणा आज कोर्टात हजर राहिल्या। गौतमी पाटीलच्या आडनावावरून वाद सुरू असताना आमदार दिलीप मोहिते पाटलांनी तिचं समर्थन केलंय। गौतमी पाटीलला संपू नका असं आवाहनही त्यांनी राज्यकर्त्यांना केलंय। एकीकडे संभाजीराजे छत्रपतींनी गौतमी पाटीलवरून न्यूटर्न घेतला, तर दुसरीकडे दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीचं कौतुक करत तिचं समर्थन केलंय। पाटील हे एक आडनाव असून हा शब्द समाज दर्शवत नाही असं मत जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। तसंच कोणतीही कला सुसंस्कृतपणे सादर केली जावी, असभ्यपणे करू नये, कलाकारालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून त्यांचे कार्यक्रम बंद करणं न पटणार आहे असं मत त्यांनी मांडलं। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।